हॅलो निंबोळकर, हा नमस्ते मॅडम. पंती पेटवा दिवेला आपली एक संघटना आहे, त्या संघटनेचा अध्यक्ष बोलतोय आपण. दिवाळी संदर्भात आपला एक सर्वे चाललेला आहे दिव्यां संदर्भातला. तर आपण दिवाळीला पणत्या घेतो, पणत्या लावतो, दिवे लावतो, वाती लावतो, तुम्ही त्या संदर्भात बोलू शकताय? किती पणत्या लावल्यात तुम्ही साधारण या वर्षी? 15 पणत्या लावल्या असतील. म्हणजे कुणी लावल्यात? तुम्हीच लावल्यात का शेजारी येऊन लावल्यात तुमच्या? हा, तर मग साधारणपणे किती तुम्ही त्याच्यासाठी तेल वापरता? एक वापरता तेल? अर्धा किलो. किलो का मीटर? हॅलो, अर्धा किलो. तुम्ही दिवे लावलेत आता? कुठे कुठे लावलेत दिवे? घराच्या समोर. म्हणजे दुसऱ्याच्या? आमच्या घरात. हा, मग तेच कुठे लावलेत ते सांगा ना. कट्ट्यावर. हा, म्हणजे किती तिथं लावलेल्यात तुम्ही कट्ट्यावर साधारण? लावल्यात 15 पणत्या. अच्छा, सगळ्या कट्ट्यावरच लावल्यात? कट्ट्यावर आणि खिडकीत, ह्याच्यावर, भिंतीवर. भिंतीवर पण लावलेत? भिंतीवर कसे दिवे लावता तो? भिंती म्हणजे अर्धी भिंत ठेवली. अर्धीच भिंत आहे तुमच्यात? हा नाही, भिंत केवढी आहे? संघटनेचा कार्यकर्ता बोलतोय मी. पणती पेटवा दिवे लावा. बर, तुम्ही विवाहित आहे मॅडम? विवाहित आहे का तुम्ही? विवाहित आहे तुम्ही? विवाहित आहे का तुम्ही? हो. हा, म्हणजे मॅरिड नाहीये का? मॅरिड आहे. हा, मग किती मुलं आहेत तुम्हाला साधारण? एक मुलगी. मुलगी आहे का? मुलगा आहे. अहो, कार्यकर्ता बोलतोय मी संघटनेचा, असं काय करताय तुम्ही? मुलगी किती आहे? इथूनच बोलतोय ना. हॅलो, पणती पेटवा दिवे लावा. नाही, म्हणजे साधारणपणे तुम्हाला मुलं किती आहेत विचारलं मी. सांगितलं ना तुम्हाला, मुलगी आहे. अरे वा, हरकत नाही. मुलगी ही पणती आहे आणि ती खरं आई वडिलांना प्रकाश दाखवते असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय? बरोबर आहे. कुणाचं? तुमचं का माझं? नाही, तुमचं बरोबर आहे का माझं? तुमचं बरोबर आहे. धन्यवाद. मुलगी वाचवा, देश वाचवा. मुलगी वाचवा, देश वाचवा.